आणि त्याने मला ही जाणीव करून दिली की मी जरी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी मी एक कलाकार आहे आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा मी विद्यार्थी आहे. त्याच्यामुळे जी काय राजकीय ताकद उभी करायची आहे ती महाराष्ट्राच्या शैक्षणिक दृष्ट्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला सुदृढ करण्यासाठी करायची आहे आणि म्हणून पहिल्या वर्षी आम्ही 10 कोटी रुपये काढले आणि मिश्रा साहेबांकडे दिले. सर आता मला देखील स्पष्ट बोललं पाहिजे, 10 कोटी रुपये दिले, 10 लाख सुद्धा खर्च झाले नाही. काम कुणी करायचं, मिश्रा साहेबांनी करायचं, साबळेनी करायचं, उदय सामंत करायचं की प्राजक्त तनपुरानं करायचं, या भानगडीत आम्ही काही 10 कोटी रुपये खर्च करू शकलो नाही. मग कोविड आला, आम्हाला सगळ्यांनाच कारण मिळालं, नंतर आम्ही काही करू शकलो नाही. आणि परवा ज्यावेळी मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला गेलो आम्ही सगळे सहकारी एकत्र बसलो होतो, मला सगळ्यांनी सांगितलं साहेब आता आपल्याला पुरस्कार द्यायचे आहेत, अमुकांना पुरस्कार द्यायचे आहेत, तमुकांना पुरस्कार द्यायचे आहेत, असा समितीनं निर्णय घेतला, तसा समितीनं निर्णय घेतला. सर धाडसाने एकच प्रश्न विचारलाय माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना, आपण ज्यांना पुरस्कार देतोय किंवा पुरस्कार देणार आहोत त्यांची पात्रता ठरवण्या एवढे आपण मोठे आहोत का? हा प्रश्न मी डायरेक्ट विचारला, कदाचित त्यावेळी मिश्रा साहेबांना लागला असेल, जोमला असेल, मला माहीत नाही. पण जर राजेश शिर्के सरांना पुरस्कार द्यायचे त्यासाठी कमिटी, त्यासाठी समिती, जो काय महात्मा गांधींचा पुतळा आपण बनवलेला आहे, हा मला असं वाटतं रँकिंग जर काढलं देशाच्या पातळीवरचं तर त्याला रँकिंगच्या पलीकडचा आहे तो. विद्यार्थी काय करू शकतात, जे जे स्कूल ऑफ आर्ट्स काय करू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण जर असेल तर आपल्याला वर्ध्याला जावं लागेल, वर्ध्याला तो पुतळा बघावा लागेल. आणि म्हणून रत्नागिरी शहरात काय करायचं शेखर सर, म्हणून एक मी धोरणात्मक निर्णय घेतला की रत्नागिरी शहराचं सुशोभीकरण आम्ही सुरू करतोय, केलेलंच आहे, 7-8 कोटी रुपये खर्च करतोय, पण सगळेच्या सगळे पैसे आम्ही साबळे सरांकडे दिलेत आणि साबळे सरांना सांगितलंय, काकडेंना सांगितलंय की कुठच्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरी 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे तर शहर कुठं बघायचं असेल तर रत्नागिरीतच जावं लागेल, अशा पद्धतीचं सुंदर शहर दुसरी कुठं नाही, हे करण्याची जबाबदारी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सवर आम्ही दिलेली आहे. आणि म्हणून जे जे स्कूल ऑफ आर्ट्सकडे फार मोठं पोटेन्शियल आहे, पण ते आपण कशा पद्धतीनं प्रेझेंट करतो, कशा पद्धतीनं लोकांसमोर नेतो, हे खरं आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून मिश्रा साहेब माझी आपल्याला सूचना आहे, माझ्या सर्व सहकाऱ्यांना सूचना आहे की अशी प्रदर्शनं 6-6 महिन्यांना होणं गरजेचं आहे. आज मगाशी सरांनी सांगितलं की कलाकारांचे प्रश्न असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मगाशी पार्ट टाइमवर देखील शेखर सर तुम्ही बोलला, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी तशाच टिकल्या पाहिजेत या मताचा मी आहे. कला शिक्षक देखील पार्ट टाइम असेल तर फुल टाइम, आता ते शालेय शिक्षणकडे आहे की माझ्याकडे आहे मला माहीत नाही, शालेय शिक्षणकडे आहे. आता शालेय शिक्षणचे अधिकार सध्या काही माझ्याकडे नसल्यामुळं आपण उच्च तंत्रशिक्षण विभागावर बोललेलं चांगलं, उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत जे जे काही कला शिक्षकांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी तात्काळ माझ्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये एक बैठक घेतली जाईल, मिश्रा सरांना त्या ठिकाणी बोलवलं जाईल, प्रधान सचिवांना बोलवलं जाईल आणि ते प्रश्न सोडवले जातील. पण प्रश्न सुटले म्हणजे आपलं काम झालं नाही, ज्यांना आपण घडवणार आहोत त्यांच्या समोरचे प्रश्न देखील सोडवणं ही शासनाची आणि मिश्रा साहेब आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ते आपण कशा पद्धतीनं सोडवतो, त्या विद्यार्थ्यांना आपण काय पद्धतीनं ताकद देतो, त्यांचे जे पुरस्कार आहेत त्यांच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं वाढ करतो, ह्याचा देखील एक फॉर्म्युला तयार करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आपण मुंबईला सगळे आल्यानंतर या संपूर्ण विभागाच्या संबंधित एक सविस्तर बैठक आपण करू आणि जे जे काही मुद्दे या ठिकाणी राजेश शिर्के सरांनी मांडले त्या त्या मुद्द्याला कशा पद्धतीनं स्पर्श करता येईल याचा विचार आपण सगळे मिळून करू. पुन्हा एकदा राजेश शिर्के सरांचं मनापूर्वक अभिनंदन करत असताना त्यांच्याकडनं या 2 तासाच्या सहवासामध्ये जे काही समजलं ते मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यानं घेण्यासारखं आहे. पहिली गोष्ट, आपण किती जरी मोठं झालं तरी आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत, कारण हल्ली ग्रामपंचायतीचा सदस्य झाल्यानंतर सुद्धा तो 8 फूट वरच असतो, जमिनीवरच नसतो. म्हणजे कधी कधी आमदारांना पण असं बघावं लागतं, मंत्र्यांना पण असं बघावं लागतं. त्याच्यामुळे कितीही मोठा कलाकार झाला, किती राजकीय माणूस झाला तरी त्यानं स्वतःचे पाय स्वतःवर ठेवले जमिनीवर ठेवले पाहिजेत, हा जो एक त्यांचा सिद्धांत आहे त्याचं पालन तंतोतंत विद्यार्थ्यांनी करावं ही माझी कळकळीची विद्यार्थ्यांना विनंती करायची. कारण हल्ली विद्यार्थ्यांना काय सांगायला आम्ही गेलो की पहिलं ऑनलाईन की ऑफलाईन ते पहिलं सांगा, तुमचं एप्रिल ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे ते सांगा, त्याच्यावर तुमची इमेज ठरते. कारण जेव्हा परीक्षा मी रद्द केल्या शेखर सर तेव्हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी आरत्या केल्या माझ्या, लॅपटॉप लावला, लॅपटॉपवर मी आणि आरती. आता 15 दिवसानं मी निर्णय घेणार आहे, त्याच्यानंतर विद्यार्थी काय करतात ते देखील मला बघायचं आहे. जेव्हा परीक्षा रद्द केल्या तेव्हा माझ्या डोक्यावर मुकुट पण घातला होता, तो फिरता मुकुट आणि पोटावर लिहिलं होतं देव माणूस. का आता परीक्षा रद्द केल्या, आता ऑफलाईन परीक्षा घ्यायची जेव्हा वेळ येणार आहे
त्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं असणार आहे हे देखील मला बघायचं आहे. मी मानसिकता केलेली आहे, मुकुट जाणार आहे, राक्षस येणार आहे, देव माणूस. पण मला विद्यार्थ्यांना एक विनंती करायची आहे की ऑफलाईन हा एक पर्याय होता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढलेला हा पर्याय होता. ऑफलाईन वाईट होतं अशातला अजिबात भाग नाही. अनेक विरोधकांनी ज्या ज्यावेळी माझ्यावर टीका केली, ऑफलाईन परीक्षेवर टीका केली, ते महाराष्ट्रानं देशातली सर्वोत्कृष्ट ऑफलाईन परीक्षा करून दाखवली हे स्वतः केंद्र शासनानं मान्य केलेलं आहे. परंतु ऑफलाईन हा पर्याय होता, त्याच्यामुळे सगळ्याच क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी आता ऑफलाईन एक्झामसाठी तयार राहिलं पाहिजे. आणि आपल्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी तर राहिलंच पाहिजे. कारण मला जर मुंबईतनं बसून इकडे चित्र काढणं जर कळलं असतं तर सर मी तुमचा 2 महिन्याचा अगोदरच कोर्स लावला असता आणि मी पण तुम्हाला चित्र काढून दाखवलं असतं. पण मला असं वाटतं की हे ऑनलाईन हे आपल्या क्षेत्रामध्ये कितपत चालतं हे मला माहीत नाही. पण आता ऑफलाईनकडे आपल्याला वळायचं आहे आणि हीच जनजागृती माझ्या प्रत्येक प्राध्यापकांनी आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी आता महाराष्ट्रभर करायची आहे. परवामध्ये एकदा मी कॉलेजच्या संवाद कार्यक्रमाला शेखर सर गेलो होतो आणि संवाद करत असताना एका विद्यार्थिनी भगिनींनी मला प्रश्न विचारला. त्यांनी सांगितले की तुम्ही 21 ऑक्टोबरला ऑफलाईन वर्ग चालू केले, तुम्ही किती सुंदर काम केलं, आम्ही मैत्रिणींना भेटत नव्हतो, आता मैत्रिणी आम्ही भेटतोय, संवाद साधतोय, आमचे प्राध्यापक आम्हाला भेटतात, तुम्ही म्हणाले सत्कारास पात्र आहे. पण तुम्ही असं समजा की मी आता महाराष्ट्राच्या सगळ्या मुलांचं प्रतिनिधित्व करते असं मी समजायचं त्या मुलीनं मला सांगितलं. आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची एक मागणी आहे तेवढी तुम्ही पूर्ण करा. आणि तिने सांगितलं काय, वर्ग ऑफलाईन सुरू ठेवा पण परीक्षा मात्र ऑनलाईन घ्या. म्हणजे आमच्या पुढची पिढी ही आमच्या किती पुढे आहे हे त्यावेळी माझ्या लक्षात आलं. पण ठीक आहे, ही भावना असू शकते. तरी पालकांना वाटत होतं की विद्यार्थ्यांना करोना होऊ नये, आम्हाला वाटत होतं की विद्यार्थ्यांनी करोना घेऊन घरामध्ये जाऊ नये, पालकांना त्याची लागण होऊ नये, माझ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होऊ नये, प्राध्यापकांना होऊ नये, या भावनेतनं आम्ही सगळे निर्णय घेतले. पण आता आपल्याला ऑफलाईनचे निर्णय घ्यावे लागतील आणि ऑफलाईनच्या साठी आपण सगळ्यांनी मिळून तयार राहावं एवढीच कळकेची विनंती करतो. पुन्हा एकदा राजेश शिर्के सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी ज्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याला योग्य तो सकारात्मक न्याय माझ्या विभागाकडनं दिला जाईल. कारण या विभागाकडे आणि विशेषतः जे जेवर माझं तर लक्ष आहे पण स्वतः मुख्यमंत्र्यांचं लक्ष असल्यामुळं जे जे स्कूल ऑफ आर्ट्सवर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर कुठचाही अन्याय होणार नाही हा शब्द देतो. पुन्हा एकदा अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन मिश्रा सर तुमच्या नेतृत्वाखाली झालं त्याबद्दल